कथे सुनाओ हाईवे 13, लेखक के। ही कथा ऑलरेडी एका चॅनल वर झालेली आहे। त्या चॅनलचं नाव आहे अकल्पित 98। ही कथा मला लेखकाने त्यांच्या परवानगीने दिली आहे आणि मी या कथेचा एक रिमेक बनवतोय। तर मित्रांनो, कोणीही कमेंटमध्ये कॉपी आहे किंवा ऑलरेडी ऐकलेली आहे असे कमेंट्स करू नका। ही स्टोरी त्या कथेचं एक रिमेक आहे आणि हा रिमेक तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया। उद्या सकाळी 6 निघायचं। विशाल, तू नेहमीसारखा उशीर केलास तर मी आणि किशोर तुला सोडून दोघंच निघू, सारंग विशालला बजावून सांगत म्हणाला। हो रे बाबा, उद्या कसं लेट होईन मी, इतक्या दिवसांनी कुठेतरी बाहेर ट्रिप काढतोय आपण, ते पण इतक्या ॲडव्हेंचर असलेली। काळजी नको करू भावा, मी 6 शार्प रेडी असेल, विशालने सारंगला आश्वासन दिले। ओके चल, मग भेटू उद्या, आधी किशोरला घेतो मग तुझ्या इथे येतो, चला बाय, गुड नाईट, हे सारंगने बोलून फोन ठेवला। हॉर्नच्या आवाजाने विशाल बॅग घेऊन बाहेर आला। 4 जायचं असल्यामुळे थोडेफार कपडे आणि कॅमेरा एवढाच सामान होता त्यांच्याकडे। गाडीच्या डिक्कीत बॅग ठेवून तो मागच्या सीटवर बसला। सारंग ड्राईव्ह करणार होता, किशोर त्याच्या बाजूला बसून गाडीतील टेपवर FM सेट करत होता। चला आता सारंग शेट, निघूया, विशाल सारंगला म्हणाला। अरे पण रिसॉर्टचा ॲड्रेस आहे ना तुझ्याकडे, कारण या रिसॉर्टला जायची आयडिया तुझीच होती, किशोर म्हणाला। हो रे, इथून उमरजपर्यंत जायचं, तिथून एक कच्चा रस्ता जातो डावीकडे आणि मग तिथून एक हायवे लागतो, टोटल 300 आहे, पण जागा मस्त आहे, म्हणजे आमच्या ऑफिसचे लोक गेले होते। पण तू बुकिंग केलंयस ना, सारंगने शंका काढली। ऑनलाईन बुकिंग नाही होत तिथे, जाऊनच होतं। तुम्ही चिंता करू नका, सगळं नीट होईल, विशाल म्हणाला। चल घे देवाचं नाव आणि मार स्टार्टर, किशोर म्हणाला। गाडी स्टार्ट झाली। उमरजपर्यंत काहीही प्रॉब्लेम्स नाही येता ते आले। उमरज फाट्यावर ते चहासाठी थांबले आणि डावीकडे वळून ते कच्चा रस्त्याला लागले। रस्ता जंगलातून जाणारा होता, त्यामुळे खूप खराब होता। अधूनमधून एखादी दुचाकी बैलगाडी पास व्हायची। आजूबाजूला गर्द झाडी होती, त्यामुळे मानवी वस्तीचा लवलेशही नव्हता। वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत होते। आता दुपारचे 11:30 झाले होते। पहिला अर्धा तास त्या रस्त्याविषयी कोणीच तक्रार केली नाही, पण जवळजवळ 7-8 अंतर त्या रस्त्यावरचा प्रवास केल्यानंतर आता सारंग आणि किशोर दोघांच्याही चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसू लागला। आणि याला कारण होतं विशालचा निष्काळजी स्वभाव। त्याचं हे नेहमीचंच होतं, कधी कोणते प्लॅनिंग नाही, नीट माहिती करून घ्यायची नाही, फक्त याचं त्याचं ऐकून पावलं टाकायचं। विशाल, जवळपास 1 होत आलाय, कुठं आहे तुझा हायवे, किशोर वैतागून म्हणाला। अरे येईल, थांब जरा, मी पण पहिल्यांदाच येतोय, विशाल बाजू सांभाळत म्हणाला। अरे पण कधी, सारंग जरा रागवत म्हणाला। आणि तेवढ्यात सारंगने कचकन ब्रेक मारला। पुढे 3 दिसत होते, एक कच्चा रस्ता, डावीकडे आणखीन एक कच्चा रस्ता आणि उजवीकडे एक सपाट डांबरी रस्ता। बोल विशाल, कुठं घेऊ, सरळ, लेफ्ट की राईट, सारंग म्हणाला। सरळचा रस्ता आणि डावीकडचा रस्ता मला नाही वाटत की बरोबर रस्ते आहेत, राईट साईडचा रस्ता चांगला वाटतोय, हायवे त्याच बाजूला असेल, किशोर म्हणाला। आणि त्याला विशालने मान हलवून होकार दिला। किशोर घे, तू चालव थोडा वेळ, किशोरला चावी देत सारंग म्हणाला। आणि दोघांनी सीट एक्सचेंज केली। किशोरने गाडी उजव्या रस्त्यावर घातली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला। तो रस्ता फार सुंदर होता, दोन्हीकडे गर्द झाडी, छोटासा रस्ता, वाहनांची आवक तर नव्हतीच, झाडी इतकी गर्द होती की सूर्यप्रकाश पण रस्त्यावर पडत नव्हता। जवळपास 1 होऊन गेला, रस्ता शांत असल्यामुळे सारंगला झोप लागली। विशाल हेडफोन लावून गाणी ऐकत मागील सीटवर बसलेला, किशोर गाडी चालवत होता। त्याने FM सेट करून रेडिओ लावायचा प्रयत्न केला,
पण कुठलं स्टेशन लागत नाही. शेवटी मग त्याने मोबाईल चेक केला तर कुठल्याच सिमला नेटवर्क नव्हतं. तो तसाच गाडी दामटू लागला. सारंगला आता जाग आली होती. काय रे, कुठे पोचलोय, मिळालं का हायवे? सारंगने किशोरला विचारलं. नाही अजून, पण बहुतेक जवळच असावा, किशोर म्हणाला. आणि काही क्षणात पुढे एक वाकडं वळण आलं. जसं त्यांनी ते वळण क्रॉस केलं, त्यांना समोर एक चारपदरी हायवे दिसला. मोठा असा डांबरी रस्ता, मध्ये दुभाजक आणि दोन्ही बाजूला मोकळी जमीन. ओसाड जमीन, एकही झाडं लांबलांबपर्यंत दिसत नव्हतं. हायवे सुरू होताना तिथे एक मोठी कमान होती. तिथे हायवे नंबर 13 असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं आणि खाली एक वाक्य, वेलकम, हॅव अ सेफ जर्नी. एक गोष्ट मात्र सारंगला खटकली, ती म्हणजे आता या हायवेला लागायचे सगळीकडे सूर्यप्रकाश होता आणि अचानक ते वळण क्रॉस केल्यावर वातावरण एकदम बदललं. काळे ढग दाटलेले, संपूर्ण हायवे ओला होता. जणू काही आत्ताच पाऊस पडून गेलाय. नोव्हेंबर महिन्यात पाऊस, पण ठीक आहे, हायवे तर सापडला, विशाल बोलला. चल जाऊ दे, पाऊस तर पाऊस, असं म्हणत किशोरनी गाडी त्या हायवेला घातली. पूर्ण मोकळा रस्ता, लांब लांबपर्यंत एकही गाडी दिसत नव्हती, एकही माणूस दिसत नव्हता. गाडीचं स्पीड आता 140 किलोमीटर प्रतितास इतकं होतं. किशोरचं लक्ष त्याच्या बाजूच्या आरशात गेलं. त्याला आरशात मागून एक वयस्कर माणूस सायकलवरून येताना दिसला. सरळ रस्ता, ना कुठे वळण, ना काही. महा एकदम आला तरी कुठून? किशोरच्या मनात शंकेचे पाल चुकचुकली. किशोर गाडी चालवत होता आणि त्याचबरोबर त्याचं लक्ष आरशाकडे पण होतं. हळूहळू तो सायकलवाला म्हातारा यांच्या गाडीच्या जवळ येताना दिसू लागला. किशोरने ते आरशात बघितलं आणि मग स्पीडोमीटरकडे बघितलं. गाडीचं स्पीड 180 किलोमीटर प्रतितास होता, पण तो म्हातारा सायकलवर असूनही यांच्या गाडीच्या मागून वेगाने यांच्याजवळ येत होता. किशोरला आता अंदाज आला होता की हे काही साधं प्रकरण नाही. सारंगचा नुकताच डोळा लागलेला. मग विशाल पण झोपला होता. सारंग, उठ लगेच, अरे बघ तिकडे, किशोरने सारंगला हलवून उठवले. सारंग डोळे चोळत उठला. काय रे, काय झालं? हे बघ स्पीडोमीटर, किशोरने सारंगला स्पीडोमीटरकडे बघायला सांगितलं. 180 किलोमीटर, सारंग बोलला. आणि ते बघ मागं, किशोरने मागून येणाऱ्या म्हाताऱ्याकडे बोट दाखवत सारंगला त्याच्याकडे बघायला सांगितलं. ओ माय गॉड, अरे हा फक्त सायकलवर असूनही इतक्या स्पीडने कसा काय चालवतोय? आता म्हातारा गाडीच्या खूप जवळ आलेला, 20 फूट एवढा जवळ असावा. म्हणता म्हणता तो गाडीच्या समांतर आला. त्याचे लक्ष रस्त्यावर समोर होते, पण किशोर त्याच्याकडे घाबरून बघत होता. अचानक म्हाताऱ्याने मान किशोरकडे वळवली आणि विकृतरित्या हसला आणि यांच्या गाडीला ओव्हरटेक करून सायकल पुढे दामटत गेला. किशोर आणि सारंग ते सगळं बघत होते. त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हळूहळू तो म्हातारा आणि त्याची सायकल लांब लांब जाताना दिसत होते. पुढे किशोरला या हायवेचे पहिले वळण दिसले. तो म्हातारा त्या वळणावर जाऊन थांबलेला त्यांना दिसला. त्याने मागे वळून बघितले आणि तो वळला आणि दिसेनासा झाला. किशोरने वळणजवळ येताच गाडी स्लो केली आणि वळणानुसार गाडी वळवली, पण पुढे रस्त्यावर तो म्हातारा दिसला नाही. किशोर काही न बोलता गाडी चालवत होता. त्याला साईड मिररमध्ये मागून काहीतरी येताना दिसलं. एक 35-40 वयोमानाचा माणूस सायकलने मागून त्यांच्या गाडीच्या दिशेने येताना दिसला. त्याचे कपडे अगदी तसेच होते. पांढरा पायजमा, पांढरा जब्बा, पांढरी गांधी टोपी, पायात कोल्हापुरी चप्पल. तो वेगाने येत होता. गाडीचा स्पीड 180 किलोमीटर होता, पण तरीही तो सायकलवरून त्यांच्या जवळ येत होता. तो गाडीच्या समांतर होता. त्याने किशोरकडे मान वळवली आणि त्यानेही त्या म्हाताऱ्यासारखंच विकृत हास्य केलं.
किशोरने त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. थोड्या वेळापूर्वीचा म्हातारा तरुणपणात अगदी असंच दिसत असावा असं कुठेतरी त्याला वाटलं. तो माणूसही त्या म्हाताऱ्यासारखाच वेगाने पुढे जाऊन दिसेनासा झाला. सारंग, अरे हे काय चाललंय? किशोर म्हणाला. अरे मलाही काही कळेनासं झालंय रे, सारंग म्हणाला. तोपर्यंत विशाल उठला होता. त्याने गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं आणि मागून एक सायकलवरून एक लहान मूल त्याला येताना दिसला. त्याचे पाय सायकलच्या पेंडलपर्यंत पण पोचत नव्हते, पण तरीही सायकल पुढे जात होती. हे विचित्र दृश्य पाहून विशाल किंचाळला. सारंग आणि किशोरने मागे पाहिलं, ते पण चकित झाले. ते लहान मूल पण तशीच वेगाने सायकल चालवत घेऊन त्यांच्या गाडीच्या समांतर आले आणि विकृत हास्य करून पुढे गेलं आणि दिसेनासं झालं. सारंग, अरे हे काय होतंय? हे काय बघितलं आता आपण? काय चाललंय काय? विशाल घाबरून गेलेला. किशोर आणि सारंगने त्याला शांत केलं. आता ढगाळ वातावरण अजून गडद होऊ लागलं होतं आणि पाऊस सुरू झाला होता. किशोर गाडी दामटत होता. आता त्यांना भूकसुद्धा लागली होती. कुठे एखादं हॉटेल दिसलं तर थांबावं असं ठरवलं. लांब पुढे एक टपरीसारखं काहीतरी त्यांना दिसलं. किशोर, ते बघ हॉटेल दिसतंय, घे साईडला. किशोरने गाडी त्या टपरीजवळ थांबवली. तिघेही गाडीतून उतरले. सारंग हॉटेलच्या दारातून डोकावत म्हणाला, कोणी आहे का? हो साहेब, या ना, एक लहान मुलाचा आवाज आला. सारंगने आवाजाच्या दिशेला बघितलं. एक 90 म्हातारा होता. त्याची उंची जेमतेम 4 असेल आणि आवाज लहान मुलाचा. काका, नाश्त्याला काय आहे? सारंगने विचारलं. तुम्ही सांगताला ते बनवून देतो. नॉनव्हेज आमच्या इथलं फेमस आहे. काय सांगाल ते? म्हातारा म्हणाला. बरं, एक काम करा, जे असेल ते आणा, सारंग म्हणाला आणि हॉटेलच्या बाहेर आला. किशोर आणि विशाल शांतपणे उभे राहून सिगरेट ओढत होते. दोघांच्याही डोक्यात मगाशी घडलेला किस्सा येत होता. जे असेल ते आणायला म्हटलंय त्याला, येईलच लवकर, सारंग म्हणाला. पटकन काहीतरी खाऊ आणि निघू, मला काय हा रोड बरोबर वाटत नाहीये. तेवढ्यात त्या म्हाताऱ्याचा आवाज आला. साहेब, या, नाश्ता तयार आहे. तिघेही आत गेले. सारंग जरा चपापला, कारण 15 जेव्हा तो हॉटेलच्या आत आला होता तेव्हा हॉटेल संपूर्ण रिकाम होतं. आणि आता इतके कस्टमर कुठून आले? आपल्यासमोर तर कोणी आत आलं नाही ना बाहेर जाताना दिसलं. त्याने म्हाताऱ्याला विचारलं, काय हो काका, एवढी लोक कुठून आली एकदम? आत्ता 15 इथे फक्त तुम्ही एकटे होतात. नाही साहेब, तुमचं लक्ष नसेल, तो त्याच्या पातळ आवाजात बोलला. बाहेर आता पाऊस थोडा कमी झाला होता. सारंग, किशोर आणि विशाल बसले. तिघेजण शांत होते. घडलेला प्रकार खरा होता का भास असा प्रश्न त्या तिघांना पडलेला होता. तेवढ्यात तो म्हातारा एक मोठी डिश घेऊन आला. ती डिश एका मोठ्या पातेल्याने झाकलेली होती. तिघांना वाटलं कदाचित चिकन तंदुरी असेल. सारंगने ते पातेलं बाजूला केलं आणि त्या तिघांच्या पायाखालची जमीन सरकली. विशालच्या तोंडातून तर एक किंकाळीच बाहेर पडली. किशोर तर स्तब्ध झाला, कारण त्या प्लेटमध्ये एका माणसाचं मुंडकं होतं. अरे चला इथून लगेच, किशोर जोरात ओरडला. विशाल, सारंग आणि किशोर जीव मुठीत घेऊन हॉटेलच्या बाहेर पळत सुटले. मागून त्या बुटक्या म्हाताऱ्याचा विकृत खिदळण्याचा आवाज येत होता. तिघेही पटकन गाडीमध्ये बसले. किशोरने स्टार्टर मारला आणि गाडी सुसाट वेगात चालू करून रस्त्यावरून पळू लागली. मग मागे वळून बघायची कुणाची हिंमत नव्हती. जे काही प्रकार घडत होते ते बुद्धीच्या पलीकडचे होते. थोडं पुढे आल्यावर घाबरतच विशालने मागे त्या हॉटेलच्या दिशेने पाहिलं. तिथे आता मोकळे मैदान होते. अरे तिथे तर काहीच नाहीये, विशाल त्या दोघांना सांगत होता. अरे हे काय चाललंय? कुठे आलोय आपण? कुठला हायवे आहे हा? सारंग रडकुंडीला आला होता. किशोरची पण तीच हालत होती. अर्धा तास गाडी सुसाट वेगाने किशोर पळवत होता. भीतीने हातपाय थरथरत होते. थोडा जरी आवाज झाला तरी तिघे पण दचकून इकडे तिकडे बघायचे.
आता पूर्णपणे अंधार पडला होता. आता कुठेही थांबायचं नाही हे ठरवून तो गाडी दामटत होता. किशोरने गाडीचे हेडलाईट लावले. किती वाजले हे बघायला त्यांनी हातातील घड्याळाकडे पाहिलं तर ते बंद पडले होते. त्यात 1 वाजला होता. सारंग किती वाजलेत? माझा घड्याळ बंद पडलाय, किशोर थरथरत बोलला. सारंगने घड्याळात बघितलं. शिट, माझं पण घड्याळ बंद आहे, त्यात पण 1 वाजलंय. माझं पण, यात पण 1 वाजलंय, विशाल रडकुंडीला येत म्हणाला. काय चाललंय हे देवा, वाचव यातून. सारंग देवाचा धावा करू लागला. आता पाऊस थोडा उघडला होता. पुढे एक छोटंसं वळण होतं. तिथे किशोरने गाडी थोडी स्लो केली आणि पुढे त्यांना एक I-10 कार रस्त्याच्या कडेला बंद पडलेली दिसली आणि त्या गाडीच्या बाजूला एक माणूस उभा होता. त्याने हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा केला. पण किशोर थांबला नाही. त्याला आता कुणावरच भरोसा नव्हता राहिला. थोडं पुढं गेल्यावर विशाल म्हणाला, अरे कदाचित हा पण आपल्यासारखं संकटात सापडलेला असेल, त्याची मदत करायला पाहिजे. वेड्यासारखं बोलू नकोस विशाल, इथे कोणावरही भरोसा नाही करू शकत, किशोर रागवत म्हणाला. किशा, विशला बरोबर बोलतोय, कदाचित या माणसाला काहीतरी माहिती असेल. बघ, नॉर्मल माणूस वाटतोय. घे गाडी, रिव्हर्स कर, आपण मदत करू त्याला. किशोरने ब्रेक मारला आणि रिव्हर्स गिअर टाकला. मागे येणारी गाडी बघून त्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. गाडी रिव्हर्समध्ये त्याच्या जवळ येताच तो सारंगच्या बाजूला येऊन म्हणाला, थँक्यू सर, प्लीज हेल्प मी, माझी गाडी बंद पडली आहे. या हायवेवर मी कित्येक तास ड्राईव्ह करतोय, इथे एकही माणूस दिसत नाही. तुमची पहिली गाडी आहे जी मला या हायवेवर दिसली आहे, तो एका श्वासात बोलून गेला. किशोरला गाड्यांबद्दल खूप नॉलेज होतं. तो म्हणाला, थांबा मी बघतो, तुम्ही बॉनेट उघडा, मी आलोच. किशोर गाडीतून उतरला. लागला उतरताना त्याने सारंगला हळूच आवाजात सांगितलं, तू ड्रायव्हरच्या सीटवर ये आणि गाडी बंद करू नकोस. विशाल चल माझ्याबरोबर. विशाल आणि किशोर त्या आयटेनच्या जवळ आले. तो मनुष्य आज ड्रायव्हर सीटवर होता. किशोरने बोनेट उघडलं. विशाल मोबाईलचा टॉर्च लावून इंजिनवर मारू लागला. गाडीतला फॉल्ट किशोरला सापडत नव्हता. साहेब जरा स्क्रूड्रायव्हर असेल का? किशोरने त्या माणसाला विचारलं. हो डिक्कीत आहे, त्याने उत्तर दिलं. जा रे घेऊन ये, किशोरने विशालला सांगितलं. विशाल गाडीच्या डिक्कीजवळ आला आणि त्याने डिक्की उघडली आणि डिक्कीतून स्क्रूड्रायव्हर काढला आणि डिक्की तशीच उघडी ठेवून किशोरकडे यायला वळला. तेवढ्यात त्याच्या कानावर काही शब्द पडले. प्लीज डिक्की बंद कर ना, खूप थंडी वाजते. त्याने मागे वळून डिक्कीकडे पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा झाला. त्या डिक्कीत एक बाई पांढऱ्या साडीत अंग चोरून बसली होती. विशालने तिच्याकडे बघताच ती भयंकर दात काढून हसू लागली. विशालचे हातपाय गार पडले. त्याच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली. किशोर जे समजायचं ते समजून गेला. किशोर पळत विशालकडे आला. कापणाऱ्या हाताने त्याने विशालचा हात हातात घेतला आणि पळत आपल्या गाडीकडे आला. सारंग गाडी काढ लवकर, सांगत होतो मूर्खांनो, किशोर खेकसत म्हणाला. विशाल आणि किशोर मागच्या सीटवर बसले. सारंग गाडी पळवत होता. आपण आता कंप्लीट ट्रॅप झालोय, इथून आता सुटका नाही दिसत, विशाल थरथरत बोलत होता. किशोरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. देवा वाचव रे या सगळ्यातून, हे बोलून त्याने पुढे पाहिलं आणि त्या तिघांच्या अंगावर काटाच आला. पुढे थोड्या अंतरावर तीच I-10 आणि तोच माणूस हात दाखवत गाडी थांबवायला सांगत होता. पण सारंगने गाडी थांबवली नाही, गाडी त्याला क्रॉस झाली. तिघांनी सुटकेचा निश्वास टाकला पण पुढच्या क्षणाला त्यांना अजून एक धक्का बसला. तो माणूस गाडीच्या मागे वेगाने पळत येत होता. ऐक रे मित्रा, लिफ्ट देना फुटपर्यंत, असं काही ओरडत होता तो. गाडीच्या मागे पळत होता. हळूहळू त्याच्यातलं आणि गाडीमधलं अंतर कमी कमी होऊ लागलं. गाडी 200 किलोमीटरने धावत होती. तो माणूस आता विशालच्या बाजूच्या खिडकीजवळ होता. थांबव रे गाडी, सोडतो का रे पुढं, असं म्हणून तो हाताने गाडीवर जोरात प्रहार करत होता. भयानक हसत होता.
किशोर आणि विशाल भीतीने किंचाळत होते. सारंग पण थरथरत गाडी दामटत होता. अरे मला नाही तर निदान माझ्या बायकोला तरी सोडा पुढं, असं म्हणून आता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तो खूप रागाने आता शिव्या देऊ लागला. काही क्षणातच त्याचा वेग कमी होऊ लागला. तो खूप मागं राहिला आणि दिसेनासा होत गेला. तिघांच्या हृदयाची धडधड कमी होतच होती की तेवढ्यात अचानक FM रेडिओचा फुल व्हॉल्यूममध्ये एकदम चालू झाला. तिघेही एकदम दचकले, कानाच्या कांठळ्या बसल्या. सारंगने लगेच आवाज कमी केला. FM एक बाई बातम्या देत होती. तिने प्रथम हवामानाचा अंदाज सांगितला आणि मग बातम्या देऊ लागली. आणि आजची मुख्य आणि एकमेव बातमी, हायवे नंबर 13 झालेल्या एका विचित्र अपघातात 3 तरुण जागीच ठार. तरुणांची नावे पुढील प्रमाणे, विशाल राजे, किशोर प्रधान आणि सारंग जाधव. हे शब्द कानावर पडताच तिघांच्याही अंगावर सरकन काटा आला. सारंगने रेडिओ बंद करायला बटन दाबले पण रेडिओ चालूच होता. ती बाई बातम्या सांगतच होती आणि अचानक ती बातम्या देणारी बाई विकृतरित्या हसू लागली. तिच्या आवाजात चमत्कारिक बदल झाला आणि ती गाणं म्हणू लागली. कुठेही पळा, आज तुम्ही मरणार, ती रागाने बोलत होती. आता मात्र सारंगने डाव्या हाताने सगळी ताकद लावून रेडिओ ओढून बाहेर काढला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिला. या हायवेवरून आता आपण जिवंत जाऊ असं आता तिघांनाही वाटत नव्हतं. आणि समोर त्यांना आशेचे एक किरण दिसला. पुढे पोलीस चेकनाका दिसत होतं. बाजूला एक टेंट होता, तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर उभा होता. तो रस्त्याच्या मधोमध उभा राहून गाडी थांबवायचा इशारा करत होता. गाडी थांबवू नको सारंग, किशोर म्हणाला. अरे हा पोलीस दिसतोय, थांबवावीच लागेल, सारंग म्हणाला. विशाल रडत रडत म्हणाला, अरे नको थांबवू यार, मरू आपण सगळे. ओके एक काम कर, थांबव आणि इंजिन चालूच ठेव, बंद नको करूस, किशोर म्हणाला. सारंगने गाडी हळू केली. तो पोलीस 5 फूटवर होता. काय रे इतक्या रात्री इथं काय करताय? तुम्हाला माहीत नाही का या रोडबद्दल? इथं संध्याकाळनंतर येण्यावर बंदी आहे. त्याचं हे वाक्य ऐकून तिघांची खात्री पटली की हा मनुष्य आहे, पिशाच्च नाही. का साहेब? सारंगने विचारलं. अरे बाबा इथं लय विचित्र गोष्टी घडल्यात लोकांबरोबर. साहेब आम्ही कसे आलोय ते आमचं आम्हालाच माहीत. का काय झालं? पोलिसांनी विचारलं. नका विचारू साहेब, जाऊ दे आम्हाला, विशाल म्हणाला. बरं लायसन्स आणि गाडीचे पेपर दाखवा, मग तुम्ही जाऊ शकता. आणि तुम्ही दोघांनी तुमचा ID दाखवा. सारंगने त्याच्या लायसन्सची प्रत पोलिसांच्या हातात दिली. त्याने ते बघून सारंगला परत दिले. ठीक आहे जाऊ शकता तुम्ही, पोलीस म्हणाला आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्याच्या लाकडी खुर्चीवर जाऊन बसला. पोलिसांचे हे शब्द ऐकून तिघांचा विश्वास बसला की हा माणूसच आहे, कोणते पिशाच्च नाही. कारण जर हे पिशाच्च असतं तर त्याने इतक्या सहजासहजी जा म्हणून सांगितलं नसतं. इथून निघायला आता माणूसच मदत करू शकेल, सारंग म्हणाला. साहेब आम्हाला इथून निघायचं आहे, किशोर गाडीतून उतरला आणि त्या हवालदारासमोर उभा राहून बोलला. पण हवालदार तंबाखू मळत व्यस्त होता. साहेब मी तुमच्याशी बोलतोय, किशोर थोड्या मोठ्यानेच बोलला. आणि इतक्यात तो हवालदार अचानक रडायला लागला. ढसाढसा रडणाऱ्या हवालदाराकडे बघून किशोर म्हणाला, साहेब रडताय का? अरे मला पण सुटका हवी आहे इथून, हवालदार रडत रडत म्हणाला. म्हणजे?
किशोरला काही समजलं नाही. ही अर्धवट कापलेली मान घेऊन गेली अनेक वर्ष मी इथेच फिरतोय. त्याने आपल्या अर्धवट कापलेली मान किशोरला दाखवली आणि ती परत धडावर ठेवली. एकतर मला बी घेऊन चला नाहीतर तुम्ही बी इथंच थांबा, असं म्हणून तो रडता रडता एकदम खिदळून हसू लागला. किशोरचे पाय लटलट कापत होते, पण विशालने हिंमत दाखवून त्याला पटकन ओढत आणून गाडीत बसवले. सारंग गाडी काढ, घात झालाय, विशाल ओरडला. सारंगने गिअर टाकला आणि गाडी पुढे दामटली. तो पोलीस गाडीच्या मागच्या बंपरवर लटकला होता. त्याचे शब्द कानावर पडत होते. मला पण घेऊन चला रे पोराडनो, नाहीतर तुम्ही बी थांबा सोबतीला. आता तिघांनी ठरवलं होतं की काही झालं तरी गाडी थांबवायची नाही. कंटिन्यू 2 तास झाले होते. आता पाऊस एकदम कोसळू लागला. सारंगने पेट्रोलच्या कटीकडे पाहिले. पेट्रोल टाकी फुल भरलेलीच दिसत होती आणि दुसरं म्हणजे स्पीडोमीटरवर किलोमीटरचा अंदाज तोच होता जो हायवे लागायच्या आधी सारंगने बघितला होता. आता मात्र पावसाचं रूपांतर वादळात झालं होतं. भयंकर पावसाला आता जोरदार वाऱ्याची साथ मिळाली होती. तिघेही शांत होऊन पुढच्या संकटाची वाट बघत असल्यासारखे बसले होते. अरे हे तर तेच हॉटेल आहे जिथे आपण जेवायला थांबलो होतो. सारंगचा आवाज ऐकून किशोरने खिडकीतून बाहेर बघितला. हो रे, पण बाहेर ते लोक कोण आहेत, विशाल म्हणाला. त्या लोकांमध्ये आता सगळे सामील होते. तो सायकलवाला म्हातारा, तो हॉटेलवाला बुटका म्हातारा, आयटेनवाला तो माणूस आणि तो हवलदार आणि बाकी 15-20 पांढऱ्या कपड्यात रडणाऱ्या किंचाळणाऱ्या बायका. ते सर्वजण लांबून येणाऱ्या यांच्या गाडीकडे पाहत होते. जशी गाडी जवळ आली तसे ते सगळे विक्षिप्तपणे किंचाळू लागले, हसू लागले. सारंगने तो एरिया क्रॉस केला आणि साईड मिररमधून मागे पाहिलं तर तिथे पुन्हा काहीच नव्हते. आणि क्षणभरातच ती सगळे पिशाच्च गाडीच्या मागे पळताना दिसू लागली. त्या रडणाऱ्या किंचाळणाऱ्या बायका गाडीच्या टपावर चढल्या. गाडीच्या खिडकीच्या काचा आपोआप फुटल्या. ती पिशाच्चे विशालला आणि किशोरला ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. एकदम त्यांचा जोर वाढला होता. सारंग अंग वाचवून गाडी पळवत होता. एक क्षण तिघांनाही वाटलं की आता मृत्यू अटळ आहे. आणि अचानक त्या गाडीवर चढलेल्या बायका एक एक करून गाडीच्या बाजूला फेकल्या गेल्या. मागून येणाऱ्या पिशाच्यांचा वेग कमी होत होता. आता गाडी आणि त्यांच्यात खूप अंतर वाढलं होतं. गाडी एकदम वेगाने पळू लागली. पुढे एक मोठं वळण दिसत होतं. त्या वळणावर आल्यावर पुढे गर्द झाडी चालू झाली. रस्ता एकदम निमुळता झाला. इतका वेळ त्या हायवेवर एकही झाड दिसलं नव्हतं आणि काही वेळातच समोर उगवता सूर्य दिसू लागला. त्या हायवेची हद्द संपली होती. तिघांनीही मागे वळून पाहिलं, पण मागे घनदाट जंगल दिसत होते. तिथे हायवेचा कुठेच लवलेश नव्हता. किशोरने घड्याळाकडे पाहिलं तर पहाटेचे 5:30 वाजलेले दिसत होते. मोबाईलला रेंज आली होती. आता तो निमुळता रस्ता एका हायवेकडे जात होता. समोर आता त्यांना एक मोठा हायवे दिसत होता. गाड्यांची आवक चालू असलेला हायवे पाहून त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि तिघेही रडू लागले. पण ते अश्रू आनंदाचे होते. मृत्यूला शह देऊन ते वाचले होते. एका भयंकर हॉर्नच्या आवाजाने किशोरला जाग आली. शेजारी विशाल पण झोपलेला होता आणि बाजूला सारंग. ते तिघे हायवेच्या कडेला असलेल्या एका टपरीच्या बाजूला एका बाकड्यावर बसून होते. कदाचित इतक्या मोठ्या प्रवासामुळे बसल्या बसल्या झोप लागली असावी. पावसाच्या थेंबांनी त्यांना जाग आली असावी. सारंग, अरे उठ रे, विशाल उठ, जा दोघं चहा सांगून या टपरीवाल्याला. मी जरा पेपर घेऊन येतो. 2 दिवसात कुठं काय घडलंय काय कळलंच नाहीये. मावशी, पेपर द्या एक, किशोरने त्या पेपर स्टॉलवाल्या म्हातारीला आवाज दिला. पण तिने लक्षच दिले नाही. जाऊ दे, मीच घेतो, असं म्हणून किशोरचा पेपरकडे लक्ष गेलं. आणि 3 तरुण कार अपघातात ठार अशी बातमी आणि खाली छापलेले तिघांचे फोटोज. ही बातमी पाहून त्यांचा विश्वासच बसला नाही. समोरून येणाऱ्या सारंग आणि विशालला पण सत्याची जाणीव झाली होती. अरे, पण आपण त्या हायवेवरून सहीसलामत बाहेर आलो होतो ना, मग हे कधी झालं,
मला पण नाही आठवत, सारंग म्हणाला. इतक्यात विशालची नजर समोर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीवर पडली. विशाल ओरडला, अरे ठीक आहे, आपण अपघातात मेलोय असं असेल तर मग आपली गाडी सही सलामत कशी? एक ओरखडा पण नाही आहे. किशोर सारंग सहमत होते. मग ती बातमी? तेवढ्यात त्या पेपरवाल्या म्हातारीने किशोरकडे बघून विकृत हास्य केलं आणि ती म्हणाली, हायवे 13 अजून संपलं नाही आहे बाळांनो. किशोरने घड्याळाकडे बघितलं, त्यात 1 वाजला होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा. अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आहे.